आपण जो विषय या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे मनस्थिती बदला परिस्थिती सुधारेल। आणि काल मी या विषयावर पुष्कळ बोललो आणि आज पुन्हा तो विषय घेतलेला आहे, कारण हा विषय इतका महत्त्वाचा आहे की मला जर वेळ असता तर जवळजवळ 6 महिने मी या एकाच विषयावर बोललो असतो, इतका हा विषय महत्त्वाचा आहे। जगामध्ये दुःख का? जगामध्ये माणसं एकमेकांशी भांडतात का? माणसं भ्रष्टाचार करतात का? माणसं एकमेकांना सतावतात का? माणसं एकमेकांमध्ये वैर का निर्माण करतात वगैरे वगैरे अनेक प्रश्नांची, युद्ध लढाया का होतात, दंगे धोपे का होतात, ह्या सगळ्यांचं उत्तर एकच, माणसाचे विचार बिघडले। विचार बिघडतात आणि जीवन बिघडतं, विचार सुधारले की जीवन सुधारतं, इतकं हे सरळ जीवनाचं गणित आहे, सरळ गणित आहे जीवनाचं। माणसाचे विचार ज्यावेळेला बिघडतात त्यावेळेला आपण काय म्हणतो, तो माणूस बिघडला। माणूस बिघडला म्हणजे काय, माणूस तोच असतो पण विचार बिघडलेले असतात। आणि एखादा वाईट माणूस आपण म्हणतो तो माणूस सुधारला। सुधारला म्हणजे काय झालं, त्याचे विचार जे पूर्वी वाईट होते ते आता चांगले झाले, आता तो सुधारला। म्हणजे सर्व जीवन ज्याला आपण म्हणतो ना ते आपल्या विचारावर अवलंबून आहे। विचार बदला नशीब बदलेल, किती सुंदर आणि सरळ सोपं आहे। आपल्याला सुख पाहिजे ना, विचार बदला। फक्त विचार बदलण्याने तुम्ही सुखी होतात की नाही ते पहा, कारण शेवटी विचार हे सुखाला कारण असतात, विचार हे दुखाला कारण असतात। तुम्ही सुखी होता म्हणजे काय होतं, तुमचे जे विचार आहेत ते विचार तुम्हाला सुख देतात, आणि तुम्ही दुःखी होता म्हणजे काय होतं, तुमचे विचार तुम्हाला दुःख देतात। म्हणून जोपर्यंत आपण विचार बदलत नाही तोपर्यंत आपण सुधारू शकत नाही। विचार हे आतमध्ये फिरत असतात, चालत असतात आणि त्याचे परिणाम बाहेर होत असतात। ॲज यू थिंक सो यू बिकम, असा एक निसर्गाचा नियम आहे। ज्याप्रमाणे तुम्ही विचार कराल त्याप्रमाणे तुमचं जीवन घडेल, हा निसर्गाचा नियम आहे। आणि जीवनविद्या सदैव सांगून राहिलेली आहे की मानवी जीवनामध्ये निसर्ग नियम हे निर्णायक आहेत। परमेश्वर कृपा करत नाही कोणावरही, कोणावरही म्हणजे कोणावरही, कुठलाही धर्माचा, जातीचा, पंथाचा, वंशाचा असला तरी परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही आणि तो कोणावर कोप पण करत नाही, कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही। तो मानवी जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही, लक्षात घ्या, मानवी जीवनामध्ये तो ढवळाढवळ करत नाही, मानवी जीवनामध्ये तो हस्तक्षेप करत नाही, कुठल्याही तऱ्हेने पार्शालिटी करत नाही, कुठल्याही तऱ्हेने स्पेशल केस करत नाही। मानवी जीवनामध्ये निसर्गाचे नियम कधी ढवळाढवळ करत नाही आणि परमेश्वर कधी ढवळाढवळ करत नाही। म्हणून परमेश्वराचे जे निसर्ग नियम आहेत हे महत्त्वाचे आहेत परमेश्वरापेक्षा सुद्धा। शेवटी लक्षात घ्या, क्रिकेट खेळतो आपण, हल्ली क्रिकेटचा जमाना चालू आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये नियम असतात आणि ते नियम सर्वांना सारखे लागू असतात। 6 बॉल टाकायचे म्हणजे 6 बॉल, 1 ओव्हर म्हणजे 6 बॉल। नाही नाही, मी मिनिस्टरचा मुलगा आहे, मी 8 बॉल टाकणार, चालणार नाही। लेग बिफोर द विकेट आलं की अंपायरचं बोट
वर जर चिठी खाल्ली नाही तर सांगायचा मुद्दा क्रिकेटमध्ये नियम आहेत, हे नियम जर मोडले तर तुम्ही क्रिकेटच्या बाहेर, यू आर आउट फिजिकली आणि इन एव्हरी रिस्पेक्ट तुम्ही आउट. म्हणून नियम पाळणं हे महत्त्वाचं आहे. परमेश्वर काहीही करत नाही हाही निसर्ग जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे. तो काही करत नाही पण त्याच्याने सर्व होत असतं. पण हा सिद्धांत मी जो सांगतोय ना हा परमेश्वराच्या अपेक्षा सांगतोय. आणि परमेश्वर हा विषय एवढा प्रचंड आहे आणि माझ्या एवढा आवडीचा आहे की त्यावर कितीही मी बोललो ना तरी मला कमीच वाटतं. पण आज या ठिकाणी तो विषय नाही आहे म्हणून मी तो जास्त त्याला स्पर्श करत नाही. मग मुख्य विषय आपला बाजूला राहील. शेवटी माणसाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की जोपर्यंत आपण आपले विचार बदलू शकत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बदल होऊ शकणार नाही. म्हणून जीवनविद्येचं जे उद्दिष्ट आहे ना ते क्रांती आहे. जीवनविद्येचं जे उद्दिष्ट आहे ना ते क्रांती आहे. पण क्रांती बंदुकीच्या गोळीतून नाही, क्रांती मतपेटीतून पण नाही, क्रांती ही वैचारिक विचारांच्या द्वारे जी क्रांती होईल ती क्रांती खरी असते. म्हणून समाज परिवर्तन, परिवर्तन म्हणजेच क्रांती, बदल म्हणजेच क्रांती, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. तर हा जर बदल आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला घडवायचा असेल तर त्याच्या पाठीमागे तुम्हाला हा बदल कसा घडतो, का घडतो, काय केलं असता तो घडतो याचं ज्ञान पाहिजे. आज माणसाचं जीवन, प्रत्येक माणूस हा सुखाच्या पाठीमागे धावतो आहे. पण सुख म्हणजे काय त्याला ठाऊक नाही. तो धावतोय सुखाच्या पाठीमागे. आता इथे एवढी मंडळी बसलेली आहेत, मी जर तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, तुम्हाला सुख पाहिजे ना? सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे सांगा. तुम्ही माझ्या तोंडाकडेच बघत बसाल, तर तुम्ही त्याचा कधी विचारच केलेला नसतो. मला सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे याचा आपण कधी विचारच केलेला नसतो. मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे म्हणून आपण धावत असतो. ज्याप्रमाणे मृगजळाच्या पाठीमागे ते हरणं धावतात आणि शेवटी गतप्राण होऊन मरतात, त्याप्रमाणे माणूस हा सुख 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 करीत तो सतत पळत असतो आणि शेवटी एक दिवस मरतो. जमिनीवर जर पारा पडलेला असेल आणि तुम्ही जर तो उचलायला गेलात तर पाऱ्याला हात लागतो पण पारा हातात येत नाही. सुखाच्या बाबतीमध्ये सुख हातालाही लागत नाही आणि हातात पण येत नाही. ह्याचं कारण सुख म्हणजे काय हा प्रकारच लोकांना माहीत नाही आहे. म्हणून जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला. तो सिद्धांत म्हणजे असा की सुख हे मान्यात नाही, सुख हे मान्यात नाही. पुन्हा सांगतो, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही, सुख हे देण्यात आहे. सुख हे देण्यात आहे कारण तुम्ही जेव्हा इतरांना सुख देता तेव्हा ते सुख बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करतं. आता अनुभव घेऊन पहा. मी जे सांगतो, मी कालच सांगितलं, जीवनविद्येचं तत्वज्ञान असं आहे, हा सूर्य आज जयद्रथ, उदारीची भाषा इथे नाही, रोकठोक. मी सांगतो ते करून बघा, तुम्हाला अनुभव येतो की नाही ते पहा. मी नेहमी सांगत असतो जीवनविद्येचं तत्वज्ञान 10% जरी आपण आचरणात आणलं तरी 100% सुखी व्हाल. आणि एक गॅरंटी देऊन सांगतो, आजकाल कोणी गॅरंटी देत नाही, ना डॉक्टर. डॉक्टर सांगा मी माझी औषध सगळं काय ते करेन,
मग शेवटी उपरवाला वकील सुद्धा पैसे घेईल पण सांगेल बाबा हे शेवटी यश मिळणं न मिळणं उपरवाला पण आम्ही गॅरंटी देतो. तुम्ही मला गॅरंटी तुम्ही कशा देत आहात कारण आमचा अनुभव आहे. आज आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये मी कालच सांगितलं की गरीब लोक आज श्रीमंत झाले पैसे खाऊन नाही, पैसे खाऊन नाही. मग ते श्रीमंत झाले कसे? ते श्रीमंत झाले याचं कारण त्यांना मिळालेलं मार्गदर्शन, त्यांना मिळालेले विचार, त्यांना मिळालेलं ज्ञान, त्याने ते श्रीमंत झाले. अहो गरिबांचं गंमत अशी आहे की गरीब लोकांकडे पैसा नसतो असं नाही, पैसा असतो गरीब लोकांकडे पण तो पैसा कसा जातो ते त्यांनाच कळत नाही आणि कळलं तरी त्यांना वळत नाही. एखादी बादली आहे, बादली आणि आपण पाण्याने भरायला सुरुवात केली, त्या बादलीला 10 भोकं आहेत. आता बादली भरणार कशी? तुम्ही वर वरून भरत राहिलात खाली रिकामी, ती कधीच भरणार नाही. गरिबांचं हे असं होतं, त्यांना व्यसन लागतं. कोण दारू पितात, कोण गुटखा खातात, कोण जुगार खेळतात, कोण रेसला जातात, कोण बुवा बाबाकडे जातात, कोण देवदेवस्की करतात आणि ह्याच्यामध्ये त्यांची प्रकृती बिघडते. प्रकृती बिघडली की पुन्हा डॉक्टर मागे लागतो. म्हणजे सगळी प्रकृती बिघडली, डॉक्टर मागे लागली, संकट आले की तो ज्योतिषाकडे जातो. अशा तऱ्हेने त्याच्या जीवनाला अनेक भोकं पडलेली असतात, तो सुख भरण्याचा प्रयत्न करतो, ते खाली रिकाम होतं. ही सगळी भोकं बुजवण्याचं काम जीवन विद्या मिशन करतं. आणि म्हणून ते श्रीमंत होतात. आज जीवन विद्या मिशन मधली माणसं कोणीही श्रीमंत नाही, काही अपवाद सोडले तर हाताच्या बोटावर मोडण्या इतके, ते सुद्धा एका हाताच्या, दोन हात नाही, एका हाताच्या बोटावर. पण बाकी सगळे गरीब लोक आहेत आमच्याकडे. पण तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पहा, तुम्हाला ते आनंदित दिसतील. तुम्हाला ते सुखी दिसतील कारण ते स्वतः सुखी झालेले असतात आणि इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करत असतात. आता ही सगळी मंडळी ग्रंथदिंडी करतात, तुमच्या घरी येतात, तुम्हाला ती पुस्तकं दाखवतात, ते घेण्यासाठी तुम्हाला विनंती करतात. हे करण्याचं कारण काय? हे जर त्यांनी केलं नाही तर ते घरी सुखाने असतील, त्यांना हे करण्याची गरज नाही, हे त्यांना करण्याची गरज नाही. पण आपण सुखी झालो पाहिजे, झालो इतरांनाही आपण सुखी करूया म्हणून ही मंडळी तुमच्या घरी येतात. कधी कधी लोक अपमानही करतात, दरवाजे बंद करतात, मग हे लोक काय म्हणतात? देवा तुझं भलं कर. आणि प्रार्थना म्हणतात, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे म्हणतात आणि निघतात. हे मी काय सांगतो आहे की आपण सुखी होण्याचा प्रयत्न करतो, सुखी होत नाही आणि होणारही नाही. आतापर्यंत कोणी झाले नाही. मग तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर एकच मार्ग, इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि इतरांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे, या सत्याची जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनात खरी क्रांती होणार नाही. म्हणून ही जाणीव करून देणं हे जीवन विद्या मिशनचं काम आहे, ही जाणीव करून देणं. मग आता तुम्ही म्हणा, या आचरणात कसं आणायचं, हे अंमलात कसं आणायचं, त्यासाठी सुद्धा जीवन विद्या मिशनने इतका सोपा मार्ग सांगितलेला आहे की त्यासाठी पैसा खर्च नाही. कालच मी सांगितलं, हे पै तुम्हाला करायला जे सांगतात त्याला पैचा खर्च नाही, कष्ट नाही आणि वेळेचा अपव्यय नाही. जे काही करायला आम्ही सांगतो ते रिकाम पडे, जे आम्ही करायला सांगतो त्याला खर्च नाही आणि कष्ट तर नाहीच नाही. मग करायचं काय? करायचं एकच. ही जी विश्व प्रार्थना जी आहे ती म्हणत राहायचं रिकामपणी, कामधंदा सोडून नाही, रिकामपणी म्हणायचं. आणि आपला जो उद्योगधंदा आहे तो प्रामाणिकपणे करायचा. ह्या दोन गोष्टी केल्या ना मानवी जीवनात क्रांती होईल, दोनच गोष्टी.
आपला उद्योग व्यवसाय नोकरी धंदा प्रामाणिकपणे करणं आणि अत्यंत आवडीने गोडीने प्रार्थना म्हणणं, विश्व प्रार्थना म्हणणं विश्व कल्याणासाठी, एवढ्या दोन गोष्टी जर केल्या तर विश्वामध्ये सुख नांदायला वेळ लागणार नाही आणि हे राष्ट्र प्रगतीपथावर जायला वेळ लागणार नाही. म्हणून आमच्या जीवनविद्येचं ध्येयच हेच आहे की हे जग सुखी व्हावं आणि हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं. तुम्ही ज्ञानी व्हा, हुशार व्हा, बुद्धिमान व्हा का? याचं एकच कारण आहे, लोक बहुतेक लोक निर्बुद्ध असतात, अज्ञानी असतात आणि त्यांना कोणीही फसवतात. म्हणून हुशार व्हा, बुद्धिमान व्हा, ज्ञानी व्हा. अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणतो ती तरी काय? अंधश्रद्धेच्या आहारी आज सगळे लोक गेलेले आहेत. सुशिक्षित अशिक्षित, सत्ताधीश लत्ताधीश, सगळे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत. टीव्हीवर आपण बघतोच अंधश्रद्धेच्या आहारी कसे लोक गेलेले आहेत ते. हा सगळा जो प्रकार जो चालतो त्याचं कारण का? माणूस अज्ञानी आहे एक. आता अज्ञानी आहे म्हणजे काय याच्यावर मला आणखी निराळं प्रवचन करावं पाहिजे, कारण अज्ञान म्हणजे काय इथपासून सुरुवात आपल्याला करायला पाहिजे. अज्ञान म्हणजे काय? तुम्ही म्हणा आम्ही अज्ञानी कुठे आहोत? आम्हाला आमच्याजवळ सगळं ज्ञान आहे म्हणणार तुम्ही. पण मी तुम्हाला खरं सांगू का, आपल्याजवळ जे ज्ञान असतं ना ते 1% सुद्धा नसतं. 1% सुद्धा आपल्याजवळ ज्ञान नसतं. 99% सगळं जे असतं ते अज्ञानच असतं. हे मी का सांगतो आहे की आपल्याला आपण जे स्वतःला ज्ञानी समजतो तिथे सगळं बिघडलेलं असतं. ज्याला आपल्याला काही कळत नाही असं वाटतं ना त्यालाच खरं कळत असतं असं म्हणतात. याचं कारण का? की आपलं दोष काय आहेत, आपलं अज्ञान काय आहे हेच जर आपल्याला कळलं नाही तर आपण सुधारणार कसे? आणि म्हणून आता हे जीवनविद्येचं तत्वज्ञान आहे. हे जीवनविद्येचं जे तत्वज्ञान आहे हे बेसिक तत्वज्ञान आहे. बेसिक तत्वज्ञान म्हणजे याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ असा, इमारत तुम्हाला बांधायची असेल तर पाया तुम्हाला घातला पाहिजे. पायात नाही तर इमारत कुठून येणार? आणि इमारत बांधली पायाशिवाय तर ती डळमळीत केव्हा पडेल सांगता येत नाही. तसं आज मानवी जीवनामध्ये, आज माणूस जन्माला का आला? माणूस जन्माला मुळे आलाच का हा पहिला प्रश्न आहे. लोक म्हणतात मोक्ष मिळण्यासाठी जन्माला आला, कोण म्हणतं देवाला प्राप्त करून घेण्यासाठी जन्माला आम्ही आलो, कोण म्हणतो जन्ममरणातून एकदा सुटका करण्यासाठी आम्हाला हा जन्म मिळालेला आहे. जीवनविद्येला हे मान्यच नाही. जीवनविद्या असं सांगते, तुम्ही जन्माला आलेले आहात ते आनंद देता देता आनंद घेण्यासाठी जन्माला आलेला. तुम्ही बघा निसर्गाकडे बघा ना, तुम्ही निसर्गाकडे बघा. निसर्ग म्हणजेच परमेश्वराचं व्यक्तरूप, म्हणून निसर्गालाच परमेश्वर म्हणतात काही लोक. पण निसर्ग वेगळा, पर्यावरण वेगळा, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तो मी विषय घेत नाही, पण निसर्गाला लोक परमेश्वर म्हणतात काही लोक. तर निसर्ग ज्याला आपण म्हणतो त्या निसर्गाकडे जर तुम्ही पाहिलं तर निसर्ग तुम्हाला बघा आनंद देऊन राहिलेला आहे. निसर्ग तुम्हाला सतत आनंद देऊन राहिलेला आहे. वृक्ष बघा, वृक्ष तुम्हाला निन्या प्रकाराने आनंद देतो. सूर्य बघा, तुम्हाला प्रकाश रूपाने आनंद देतो. समुद्र बघा, गोड पाण्याने तुम्हाला आनंद देतो. पक्षी गातात, गोड गातात, तुम्हाला आनंद देतात. आणि अशा तऱ्हेने सगळा जर निसर्ग आपण जर पाहिला तर निसर्ग आपल्याला सतत देत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे माणूस हा सुद्धा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. माणूस हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून निसर्गात जे चाललेलं आहे देण्याचं कार्य चाललेलं आहे, तसं माणसाने सुद्धा सुख देण्याचं कार्य जर केलं, आनंद देण्याचं कार्य केलं तर या जगाचं नंदनवन व्हायला किती वेळ लागेल?
आपण सुख घेण्याचा प्रयत्न करतो, सुख ओरबडण्याचा प्रयत्न करतो आणि आपण सुखी होत नाही आणि इतरही सुखी होत नाही. बघा आपण काय करतो जीवाला, एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये 10 माणसं असतात. ती 10 माणसं जर एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करतील तर त्या कुटुंबामध्ये नंदनवन निर्माण होईल. एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करतील तर, पण एकमेकांना जर ते ओरबडण्याचा प्रयत्न करतील, एकमेकांना जर दुःखी करण्याचा प्रयत्न करतील, एकमेकांकडून घेण्याचा प्रयत्न करतील, देणार काहीच नाही, तर भांडण, तंटे, कलह, कोर्ट कचेऱ्या आणि शेवटी खूनबाजी या गोष्टी घडतात, या गोष्टी घडतात. म्हणून कुटुंबामध्ये तेच समाजामध्ये, समाजामध्ये तेच राष्ट्रात, आणि जे राष्ट्रात ते विश्वात. म्हणून सुख हे द्यायचं असतं, देण्यासाठी आपला जन्म आहे ही गोष्ट आपण विसरलो आणि त्याचा परिणाम एकच झाला की आपण स्वतः दुःखी झालो आणि आपण इतरांना दुःखी करीत आहोत. हा सर्वांचा अनुभव आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे. जगामध्ये सुख किती जवळ आहे एवढं, दुःख पर्वत एवढं का? कारण हे आहे, त्याला कारण बायका मुलं नाही, त्याला कारण संसार नाही, त्याला कारण एकच आहे. ते कारण म्हणजे आपल्याला आपण जन्माला का आलो हेच ठाऊक नाही. म्हणून आनंद वाटा आणि आनंद वाटा 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 आनंद लुटा हा जीवनविद्येचा संदेश आहे. लोक आता उलट करतात, लुटतात आणि वाटत काहीच नाही. कळलं की नाही? लुटायला प्रथम आहे, वाटायला काहीच नाही. म्हणून आनंद वाटा प्रथम, मग आनंद तोच बुमरँगहून तुमच्याकडे येईल, तो आनंद तुम्ही लुटा. म्हणून आनंद वाटा आनंद लुटा, त्यासाठी आहे आपला जन्म. हे जर आपण फक्त लक्षात ठेवलं, स्मरणात ठेवलं, हे सुद्धा नामस्मरण आहे, कारण आनंद हे सुद्धा देवाचंच नाव आहे. म्हणून हा आनंद वाटा आणि आनंद लुटा हे जर स्मरणात ठेवलं ना, सर्वात मोठं नामस्मरण आहे. आज आपण काय करतो आणि आज आपण काय केलं पाहिजे, ह्याच्यातली जी दरी आहे ना, या दरीवर आपल्याला पूल बांधता आलं पाहिजे, या दरीवर आपल्याला पूल बांधता आलं पाहिजे. आणि म्हणून या दरीवर पूल बांधण्यासाठी जो पूल आम्ही निर्माण केला त्याला जीवनविद्या असं म्हणतात. अगदी तुम्हाला सोपं सांगतो, कठीण मी काहीच सांगत नसतो, कारण मला माहिती आहे संसार करणं किती कठीण आहे. याने केलेलं नाही. संसार करणं फार कठीण आहे, कळलं की नाही? पण तोच आपल्याला गोड करायचंय, तोच आपल्याला सोपा करायचा आहे. आणि तो सोपा करण्यासाठी फार काही करावं लागत नाही. पुष्कळ पैसा पाहिजे असं पण नाही. लोकांचा असा समज आहे की सुखी होण्यासाठी खूप पैसा पाहिजे आणि म्हणून सगळे लोक पैशाच्या मागे लागलेले आहेत. आणि कोण पिशाच्चे झाले आणि कोण पिसे झाले पैशाच्या मागे धावून धावून धावून. पैसा सुख द्यायला समर्थ नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे. ह्याचा अर्थ पैसा नको असं नाही, पैशाचं महत्त्व आम्ही जाणत नाही असंही नाही. पैशाशिवाय काही चालत नाही हे आम्हाला ठाऊक आहे. पण पैसा किती पाहिजे? गंमत अशी आहे, अन्न पोटात गेल्याशिवाय आपण जगू शकत नाही. अन्न खाल्लंच पाहिजे, पण किती? ओकेपर्यंत? ओकेपर्यंत खाणार का तुम्ही? तसा पैसा खायचं म्हणत नाही मी. पैसा किती मिळवायचा, किती मिळवायचा, की त्याला काही मर्यादा आहे. कम्फर्टेबल लाईफ ज्याला आपण म्हणतो, एवढं कम्फर्टेबल लाईफ मिळण्या इतकं आपल्याला पैसा जर मिळाला तेवढी पुरे. आता कम्फर्टेबल लाईफ म्हणजे कशाला पुन्हा प्रश्न आला. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य
ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या जर माणसाला मिळाल्या ना, इट इज अ कम्फर्टेबल लाईफ असं मी म्हणेन. आणि ह्याच्यासाठी पैसा जितका मिळवायला पाहिजे तितका मिळवायलाच पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. पण आज तसं चाललंय का? आज तसं नाही आहे. आज पैशाचंच राज्य चाललेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. आज जे राज्य चाललेलं आहे, मग त्या निवडणुका असू दे, निवडून येण्याचा प्रकार असू दे, दुसऱ्यांना पाडण्याचा प्रकार असू दे, सगळं काही जे चाललेलं आहे ना हे पैशाच्या बळावर चाललेलं आहे. आणि म्हणून पैशाला आज इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे. काही लोक असं म्हणतात, अहो शिकून करायचं काय, शिकून कोणाचं भलं झालंय? न शिकता जर आपल्याला सत्ता मिळवता येत असेल तर शिकायची गरज काय, असे म्हणणारे लोक आहेत. त्यामुळे तरुण पिढी बिघडत चाललेली आहे. तरुण पिढी जर बिघडली ना तर तुमचं आमचं काही खरं नाही, कारण सगळं राष्ट्र तरुण पिढीवर अवलंबून आहे. म्हणून तरुण पिढीवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. ते संस्कार आज होत नाही आहेत. जे संस्कार केले जातात ते इतका अनिष्ट आहेत की त्याच्यातून अरिष्ट निर्माण झालं तर त्यात नवल बाळगण्याचं कारण नाही. म्हणून जीवन विद्या असं सांगते की पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सुखी होण्यासाठी फार काही करावं लागत नाही आणि फार काही मिळवावंही लागत नाही. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. Yeah.